नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? अभ्यास करताय की नाही? हो, करायलाच हवा अभ्यास. रोज शाळेत येऊन अभ्यास करत होता, आता यंदाच्या वर्षी ह्या महामारीमुळे आपल्याला घरीच बसून अभ्यास करावा लागतो. आपलं जग गणिताचा जो पहिला धडा आहे, विटांच्या सहाय्याने इमारत, हा धडा आपण सुरू केलेला आहे. पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे, धड्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात, म्हणजे विटेबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहे. आपल्या गोव्यामध्ये बांधकाम ज्या ठिकाणी चालू आहे तिथे जाऊन बघितलं तर आपल्याला विटा दिसणार नाही, तर दगड दिसणार. ह्याचं कारण काय? तर आपल्या गोव्यामध्ये दगड मुबलक प्रमाणात आहे, पण आपल्या भारतामध्ये उत्तरेकडील प्रदेशात दगड उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी विटांच्या सहाय्यानेच इमारती बांधल्या जातात. आणि त्यामुळेच तुमच्या धड्यात जी कहाणी दिलेली आहे जागृती शाळेची, ती पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद गावातली आहे. तिथे काम करणारे जे गवंडी आहेत, जमाल, काळू आणि पियार, ह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन हे इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केला. वेगवेगळे नमुने त्यांनी पाहिले. तुम्हाला धड्यामध्ये तुम्ही पाहिलेच आहे, जमिनीवरील नमुने, भिंतीवरील जाळी विटांच्या सहाय्यानेच कशा प्रकारे बनवलेल्या आहे. आता आपण ग्रिल्स वगैरे वापरतो, पण त्यावेळी तसं काही नव्हतं. ह्या विटांच्या सहाय्याने वेगवेगळे नमुने तयार, जमिनीवर नमुने, भिंतीवर जाळी असे वेगवेगळे तयार केलेले, आणि ते तुम्ही पुस्तकामध्ये सगळं बघितलेलं आहेच. आता ही जी वीट आहे, पुस्तकातून आपण त्याबद्दल बरंच काही शिकलो आहोत, पण प्रत्यक्षात ही वीट आपल्याला आता पाहायची आहे. ही वीट मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेली आहे. तर ही पहा, ही वीट आहे. हिचा रंग तुम्ही बघितलेला आहे, मातीपासून तयार केलेली असल्यामुळे हा रंग, तिला वेगळा रंग आणखी दिला गेलेला नाही. ह्या विटेला, आपल्याला ह्या विटेची लांबी रुंदी सगळं मोजायचं आहे. तुमच्या पुस्तकात ते प्रश्न आहेत, काही जणांनी भरलेले आहे, काही जणांनी नाही. तुम्ही स्वतः, तुम्हाला जर वीट मिळत असेल तर तुम्ही स्वतःही माप घेऊ शकता, आणि नाहीतरी मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्या आधी आपण ह्या विटेचे पृष्ठभाग जे आहे, बऱ्याच मुलांनी लिहिलेलं आहे 6 पृष्ठभाग, हे नेमके कोणते आहे ते आपण समजून घेऊया. ही जी वीट आहे, हिचा हा जो भाग आहे, हा पूर्ण भाग म्हणजेच एक पृष्ठभाग आहे. हा एक झाला, हा वरचा एक पृष्ठभाग, खालून जो आहे तो एक पृष्ठभाग, आणि ह्या माझ्या बाजूला, ह्या बाजूला जो आहे तो एक. किती झाले? 1, 2, 3, 4. आणि त्याशिवाय ह्या बाजूला असा एक आहे, हा बघा, आणि ह्या बाजूला एक, म्हणजे एकूण किती पृष्ठभाग झाले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे एकूण पृष्ठभाग किती आहे या विटेला? 6. आता ह्या विटेच्या कडा आपण बघूया. ह्या विटेला, ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत जी ही रेष आहे तिला कडा म्हणतात. अशा प्रकारच्या कडा ह्या विटेला किती आहेत? तर बघा, इकडून ही 1, खालच्या बाजूला इकडून ही 1, म्हणजे 2 झाल्या, ह्या बाजूला 1, 3, आणि ह्या बाजूची ही खालची जी कडा आहे ती, म्हणजे अशा ह्या कडा 4 झाल्या. त्याशिवाय ही जर बाजू बघितली तर ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4 अशा ह्या 4 कडा ह्या बाजूला आहे. तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला 1, 2, 3 आणि ही वरचे बाजूची 4. म्हणजे बघा, कडा किती झाल्या सांगा बघूया. 1, 2, 3, 4 ह्या बाजूला 1, 2, 3, 4 म्हणजे 4, 4, 8 झाल्या, आणि
ह्या बाजूच्या एक दोन तीन चार म्हणजे एकूण किती झाल्या? बरोबर 12. 12 कडा. एका विटेला किती कडा असतात? 12 कडा. विटेचे पृष्ठभाग किती? 6. बरोबर. तर आता ह्या विटेचा पृष्ठभाग आणि कडा आपण बघितल्या. आता ह्या विटेची आपण लांबी, रुंदी आणि उंची काढायची आहे. त्यासाठी आपल्याला पट्टी वापरावी लागणार. पट्टी वापरून त्याचा माप घेताना आधी पट्टीकडे बघा. पट्टीवर एका बाजूला सेंटीमीटर, एका बाजूला इंच आहे. आपण सेंटीमीटरमध्येच मोजणार आहोत. आता ही पट्टी वापरताना लक्षात ठेवा, अगदी टोकापासून माप घ्यायचं नाही. तर पहिली जी काळी रेषा आहे ह्या पट्टीवर, तिकडून माप घ्यायचं आहे आणि तिथून मग पुढे कुठपर्यंत येतं ते बघायचं आहे. तर आपण ह्या विटेची आता लांबी काढूया. मग बघा, इकडून जर धरलं तर ह्या विटेची लांबी साधारण 22 सेंटीमीटर इतकी आहे. तुम्हाला जर वीट मिळाली तर तुम्ही स्वतःही ही लांबी काढू शकता. बर, ही झाली लांबी 22 सेंटीमीटर. आता त्याची रुंदी, रुंदी म्हणजे ही इकडून इथपर्यंत अंदाजे बरोबर किती आहे बघा, 10 सेंटीमीटर. हे किती आहे? 10 सेंटीमीटर. म्हणजे लांबी 22 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर, आणि आता आपल्याला काढायची आहे उंची. इकडून खालून वर अशी उंची. उंचीसाठी आपल्याला पट्टी अशी धरावी लागणार. ही साधारण 7 सेंटीमीटर. म्हणजे विटेची लांबी किती आहे? 22 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 7 सेंटीमीटर. तुमच्या पुस्तकात प्रश्न आहे त्या ठिकाणी लिहायचे आहे तिथे हे लिहा. तुम्ही स्वतः काढून लिहिला तरी चालेल, किंवा आता मी सांगितल्याप्रमाणे लांबी 22 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 7 सेंटीमीटर लिहायचे. त्याचबरोबर पुस्तकामध्ये तुम्हाला विटा कशा तयार करतात, विटेच्या पायऱ्या वेगवेगळ्या ह्याचीही चित्रं दिलेली आहे. त्या ठिकाणी बघा, आधी माती काढतात, मग ते साच्यामध्ये भरतात, उन्हात वाळवतात, नंतर भट्टीमध्ये घालतात. अशा प्रकारे ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्याला तुम्ही क्रम द्यायचा आहे, तोही क्रम द्या त्याचप्रमाणे. तसंच पुस्तकात तुम्हाला एक विटेची भट्टी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये त्या विटेच्या भट्टीचं जे धुराडं आहे खूप लांब दिसतं बघायला, त्याचा अंदाज विचारलेला आहे. अंदाजे किती किती मीटर आहे, सेंटीमीटर नव्हे कारण ते उंच असल्यामुळे मीटरमध्ये दिलेलं आहे. 3 उत्तरं आहे त्याच्यासाठी, 5 सेंटीमीटर, 15 5 मीटर, 15 मीटर आणि 50 मीटर. आता बघा, ह्याचा अंदाज लावणं तर आपल्या साधारण आपल्या खोली जी असते की नाही त्याची भिंत असते ती साधारण 5 ते 6 मीटर असते, त्याच्यावरून आपण अंदाज लावायचा आहे. अशा प्रकारच्या एकावर एक भिंती ठेवल्या तर जर 5 धरले तर 5, 5 आणि 5 अशा 3 भिंती उंच असलं तर 15 सेंटीमीटर होतात. 50 सेंटीमीटर शेवटचं उत्तर आहे. 50 सेंटीमीटर होण्यासाठी अशा प्रकारच्या किती भिंती एकावर एक ठेवाव्या लागणार? तर 10. इतकं उंच ते धुराडं असतं का? अंदाज लावा ते चित्रामध्ये बघून आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी सांगा 5 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर की 50 सेंटीमीटर. काही जणांनी 50 सेंटीमीटरला पन्नास मीटरला टिक केलेले आहे. पण 50 मीटर म्हणजे 10 भिंती उंच म्हणजे खूपच उंच होतं, इतकं उंच धुराडं नसतं. त्यामुळे मला वाटतं 50 मीटर हे उत्तर चुकीचं आहे, तेव्हा ते बरोबर करा. त्याचबरोबर अजून काही त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही
मला फोन करून विचारू शकता. तसंच शेवटच्या पानावरचं जे एक अभ्यास दिलेला आहे बौद्धिक गणित, बौद्धिक गणितामध्ये तुम्हाला गणित सोडवायचे आहे पण गणित लिहून पूर्ण त्याची पायऱ्या ज्या आहे त्या वगैरे सगळ्या लिहायच्या, नाही तर ती गणितं नुसती तोंडी सोडवायची आहे, पाड्यांचा वापर करून ती गणितं सोडवायची आहे. तशा प्रकारे ती सोडवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जी कार्यपत्रिका दिलेली आहे तीही त्याचबरोबर सोडवा. तशाच प्रकारे म्हणजे तोंडी गणितं करून ती सोडवायची आहे. आलं का लक्षात? धन्यवाद.